भारताच्या या पुढच्या भागामध्ये मी दीप्ती मायदेव कांधारे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेल्या भागामध्ये आपण कमलेश भडकमकर याच्याशी संगीत संयोजनाबद्दल गप्पा मारत होतो. आपण तोच मुद्दा धरून कमलेश, आपण गेल्या भागाच्या शेवटाकडे येताना तू एखाद्या गाण्याच्या संगीत संयोजनाच्या कॉम्प्लेक्सिटी विषयी आणि तरी सुद्धा ऍट द सेम टाइम ते परत रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे असा मुद्द्याला धरून आम्हाला तू काही माहिती सांगत होतास, तर त्याविषयी थोडस आणखीन सांग ना. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे त्याची भव्यता तर आहेच आणि पण खूप लोकांचा जेव्हा सहभाग असतो एखाद्या गाण्याच्या अरेंजमेंट मध्ये, तसं म्हणजे आता होटो मे सी बात, आप लौट चले ही जी गाणी आहेत ती मला असं वाटतं ना मिरॅकल्स आहेत. कारण त्या त्या लोकांनी 150 वादक वापरून ती गाणी ऍट अ टाइम रिप्रोड्यूस केलेली आहेत, ऍट अ टाइम ती जन्माला घातलेली आहेत. कर्म कठीण गोष्ट होती आणि तेव्हा त्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी एक जण जरी चुकला तरी पहिल्यापासून गाणं रेकॉर्ड करायला लागायचं. आता सर्वश्रुत आहे म्हणजे त्याच्याबद्दल आपण नको बोलूया, कारण ते म्हणजे ती टेम्परामेंटच वेगळी होती आणि ती माणसंच ग्रेट होती. ह्याच्या पुढे जाऊन आपण जेव्हा म्हणतोय की ती कॉम्प्लेक्स आहे, आता अनेक कार्यक्रमामध्ये 6 किंवा 8 वादकांमध्ये सुद्धा होतो मी अशी बातच रिप्रोडक्शन होतं ऑन स्टेज आणि त्याला लोक वन्स मोर का देतात, कारण 150 लोकांनी वाजवलेलं गाणं ही 6 ते 8 मंडळीच रिप्रोड्यूस करतायत. त्यामुळे काय होतं, पण तो जो स्कोर आहे अरेंजमेंटचा तो सगळ्याच्या सगळा वाजवायचा ती वादक मंडळी प्रयत्न करत असते आणि बहुतांशी ती यशस्वी पण होतात. म्हणजे खूप आम्ही आपल्याला ते सगळं म्युझिक पण तोंडपाठ आहे फोटो मेसी बात किंवा ती भव्य गाणी जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करता सिंगल हँडेडली वाजवायला, सिंगल हँडेड म्हणजे एखाद्या लिमिटेड टीम मध्ये. आता आत्ताच्या काळात अजय अतुल यांची गाणी खूप भव्य असतात किंवा सैराटचं म्युझिक आहे का तुम्ही, तर त्याच्यात सुद्धा पाश्चिमात्य म्हणजे सिम्फनी रेकॉर्ड झाली गाण्यांमध्ये, तर ती गाणी सुद्धा एक ठराविक नामावंत आमची सारेगमची टीम आहे किंवा अनेक चांगले वादक आहेत आपल्या इंडस्ट्रीमधले, ती गाणी ती प्रोड्यूस करायचा प्रयत्न करतात आणि ते खूप छान वाजवतात. तिथे तर 150 लोकांचा ताफा नसतो, एक मोजकीच लोक असतात, पण तो रेप्लिका जो आहे तो आजच्या कीबोर्डच्या सहाय्याने किंवा कीबोर्ड आणि एखादं अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट याच्या सहाय्याने जेव्हा तुम्ही तो रिप्रोड्यूस करता तेव्हा कॉम्प्लेक्स मेलडीज सुद्धा लिहून त्या रिप्रोड्यूस करायचा प्रयत्न केला जातो आणि हेच त्या अरेंजमेंटचं यश आहे असं मला वाटतं की ते ऐकू आणि तेवढीच त्या वादकांची सुद्धा ती नजर आहे तो स्कोर उतरवून काढायची. तर हे स्कोर ना असे रेडीमेड अवेलेबल नसतात सहजासहजी, तुम्हाला मेहनतीने ते काढायला लागतात. आता टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने काही नोटेशन आपल्याकडे अव्हेलेबल आहेत, चांगल्या चांगल्या अरेंजर्सनी लिहिलेली किंवा आजचे जे शो कंडक्ट करतायत ते जे लिहितात ते आपल्याकडे अव्हेलेबल आहे. पण मला असं वाटतं की ते अव्हेलेबल आहे ते नुसतं न वापरता स्वतः एक जर प्रयत्न केला तर त्याचं आकलन खूप होतं आणि त्या अरेंजमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे ह्याचा आनंद आपल्याला घेता येतो. तसंच कॉम्प्लेक्सिटीचा जेव्हा तुम्ही विचार केला, मला एक माझं खूप आवडीचं गाणं आहे आणि त्याची अरेंजमेंट इतकी बहारदार आहे की ते अरेंजमेंट लिहिताना किंवा त्याचं आकलन होताना की काय कॉर्ड्स वापरले असतील, काय म्युझिक पीसेस झालेत, ते गाणं म्हणजे ए जिंदगी गले लगाले. तर तुम्ही जेव्हा ए जिंदगी गले लगालेचा विचार करता तेव्हा तुम्ही हे सादर करताना ए जिंदगी गले लगाले, मी गायक नाहीये, हमने भी तेरे जेव्हा तुम्ही हे गाता तेव्हा ह्याला इतकं भव्य अरेंजमेंट वाजवायला लागेल असं तुम्हाला वाटत नाही. तुम्ही गाणं ऐकल्यानंतर कळतच पण ही चाल इतकी मस्त आहे. पण तर हे जेव्हा सुरू होतं ना तर ते एका वाद्यावर नाही वाजवलं, त्या वाद्याचा जो वाद्यमेळ आहे त्या गाण्याचा वाद्यमेळ जो आहे त्याच्यामध्ये इतके पार्ट्स वाजले. जर नोटेशन रायटिंग जेव्हा तुम्ही स्टाफ नोटेशन लिहिता तेव्हा जर प्रत्येक वाद्याचं नोटेशन काढायचं असेल तर त्याला वाद्यांच्या सेक्शन्स तुम्हाला ती लिहायला लागतात. म्हणजे स्ट्रिंग सेक्शन मध्ये व्हायोलिन्स आहेत,
फर्स्ट व्हायोलिन सेकंड व्हायोलिन व्हिओला चेलो डबल बेस ह्याचं नोटेशन वेगळं. मग वुडविंड सेक्शन मध्ये गेलं तर तुम्हाला बासरी आहे, इंग्लिश फ्लूट आहे, ओबो आहे, क्लॅरनेट आहे, बसून आहे, ह्याच म्हणजे सगळं तो सिम्फनीचा जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा सगळंच. म्हणजे स्ट्रोक सेक्शन मध्ये आपल्याकडे इंडियन स्ट्रोक सेक्शन मध्ये मेंडोलिन, सितार, सरोद, गिटार असे अनेक वाद्य आहेत. तर ह्या सगळ्या वाद्यांचा तुम्हाला एक स्कोर लिहायला लागतो. तो लिहिणं इतकं कर्मकठीण आहे. आणि ए जिंदगी सारखी जी गाणी आहेत ती मला असं वाटतं तो रियाज म्हणून दररोज त्याने लिहावा. तर आपलं आपण जसं घरी शुभम करोती म्हणतो, प्रणमेश्वरचा देव म्हणतो, तसं एक जर गाणं लिहायचं असेल आणि तुमचं नोटेशन पक्क करायचं असेल तर तुम्हाला ए जिंदगी सारखं गाणं लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे आज जर तुम्ही लिहायला सुरुवात केली कदाचित तर तुम्हाला महिन्याभरात तो अख्खा स्कोर कळायला लागू शकतो. तुम्ही एक टाकी लिहू शकत नाही, पण मला असं वाटतं इलयाराजा सारख्या कंपोजरने तो एक टाकी लिहिला असणार त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला. पण कारण तिथे संगीत संयोजक म्हणून तू आता मला इतकी वाद्यांची आणि इतक्या विविध यांची माहिती सांगतोय, तर एक संगीत संयोजक म्हणून किती वाद्यांची माहिती असली पाहिजे किंवा किती वाद्य डोक्यात ठेवून हे सगळी प्रोसेस केली पाहिजे? मी तुला संगीत संयोजकाच्या भूमिकेतन सांगेनच, पण मला असं वाटतं की जसा एक शेफ असतो शेफला सगळे पदार्थ माहिती असायला पाहिजेत ना, म्हणजे जिन्नस सगळे माहिती असायला पाहिजेत. केक करायचा का साबुदाणा करायचा हा प्रकार नाही. केकला ही सामुग्री लागते, साबुदाणा ही सामुग्री लागते, पण सगळे जिन्नस त्याला माहिती असायला पाहिजेत. तसंच आहे संगीतकाराला, संगीत संयोजकाला सगळ्या वाद्यांची तर माहिती असायलाच पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी अपग्रेड कसं व्हायचं हे त्यांनी ठरवायला पाहिजे. पण आज कसं होतं, समजा एक संगीत संयोजक, आता माझं वाद्य हे हार्मोनियम किंवा कीबोर्ड आहे, तर कीबोर्ड मध्ये कसं होतं, कीबोर्डला 5 किंवा 7 सप्तक असतात आणि जेव्हा तुम्ही तो कॉम्प्युटरला लावता तर तेव्हा तुम्हाला एक टोन कीबोर्डचा तो 7 सप्तक किंवा 5 सप्तक तो तुम्हाला त्याचा आवाज येऊ शकतो. म्हणजे संतूरचा समजा तुम्ही टोन जर वाजवलात कीबोर्डवर तर तुम्हाला सगळ्या सप्तकात तो अवेलेबल आहे. पण खरं संतूर किती सप्तकाचा आहे? जेव्हा तुम्ही सॅम्पल्स वापरता वेस्ट इन्स्ट्रुमेंट मधनं तेव्हा ते 2.5 सप्तक 2 सप्तक किंवा त्याची जी रेंज आहे तेवढंच तुम्हाला खरं त्या कीबोर्डवर वाजतं. तर ह्याचा म्हणजे माझ्या सुदैवाने मला इतके चांगले खरे वादक, म्हणजे खरे वादक म्हणजे जे अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट वाजवत होते यांच्याशी माझा संबंध आल्यामुळे आणि माझा स्वभाव खूप बडबड्या असल्यामुळे मी त्या वादकांना अक्षरशः म्हणजे छळायचो म्हणायला हरकत नाही चांगल्या अर्थाने. की मग हे आणि सगळे मातब्बर होते. म्हणजे रमाकांत पाटील नावाचे खूप दिग्गज फ्लुटिस्ट होते, ते आमच्या पहिल्या प्रोजेक्टला होते. पंडित उल्हास बापट हे माझ्या पहिल्या प्रोजेक्टला ते वाजवायला होते. म्हणजे ते अर्थातच रविदाते यांच्यासारख्या किंवा खळे काकांसारख्या कंपोजर्समुळे ती माणसं आम्हाला भेटत गेली. हा आमचा नशिबाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर एक सांगीतिक देवाणघेवाण सुरू झाली आणि ती देवाणघेवाण इतकी महत्वाची होती की बेसिक ट्युनिंग काय त्या वाद्याचं, इथपासून त्या वाद्याची रेंज, तो ते वाद्य कसं वाजतं. कीबोर्ड मध्ये मी समजा असा एक समजा पीस काढला असं अटेंडम मी वाजवत गेलो तर असं संतूर मध्ये वाजतं का किंवा असं त्या सतार मध्ये वाजतं? संतूर मध्ये गमक काढणं खूप कठीण आहे, मी ऑलमोस्ट नाहीच आहे. मग ते अरेंजमेंट तुम्हाला गमक गमकेचं एखादा असेल तर तुम्हाला व्हायोलिन आहे, मिणकाम असेल तर सितार आहे. पण बापटजी संतूरवर मीण काढायचे. सो त्यामुळे ह्या सगळ्या ज्या रिक्विझिट्स आहेत त्या तुम्हाला इनहेरंटली माहिती असायला पाहिजेत. किंवा बासरी अनेक स्वरांमध्ये असते तर असे इतके तरबेज अरेंजर्स आहेत की त्यांना जर त्या सुराची बासरी नसेल त्या गाण्याच्या सुराची तर कुठल्या सुराची बासरी ह्याला उपयुक्त ठरेल हे ते सांगू शकतात. म्हणजे त्यांचा इतका अभ्यास होता. तर हा सगळा अभ्यास तुम्हाला पहिली ते 10वीच्या शिक्षणासारखा नाही, तो अभ्यास तुम्हाला दररोजच करायला लागतो. तुम्हाला अपडेट ठेवायला आणि त्याचा रियाज म्हणून तो तुम्हाला सगळ्यांच्या आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला कम्युनिकेट करायला लागतं लोकांशी. जर तुम्ही वादकाशी कम्युनिकेटच नाही केलं तर तुम्ही म्हणजे काय होईल नंतर रिझल्ट तो आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं खूप आहे. मी आधी खूप एन्सायक्लोपीडिया विकत घेतल्या. मी तुला गंमत म्हणून सांगतो की आपल्या चुका त्या नसतात. एक मी बालगीत अरेंज करत होतो
तर ते एका कावळ्यावर हे होतं, तर कावळ्याचा एक जो आवाज असतो तर तो त्याचा एक रेझेम्ब्लन्स तुम्हाला कुठल्यातरी वाद्यात तुम्हाला निर्माण करायचा असतो. तर तो तुम्ही कसा कराल असं एक चॅलेंज होतं. तर मी कुठला तरी कीबोर्ड मधनं एक टोन शोधून काढला आणि तो मी त्या माझ्या अरेंजमेंट मध्ये वापरला की त्याचा रिझेम्ब्लन्स व्हावा म्हणून. तर त्याचा जो माझा कीबोर्ड मधला साऊंड होता तो मी कीबोर्डच्या चौथ्या सप्तकात वाजवला आणि मला असं वाटलं मी खूप काहीतरी एक मोठा तीर मारलेला आहे आणि ते गाणं त्या संगीतकारांनी मी अप्रूव्ह केलं आणि ते गाणं झालं, रेकॉर्ड झालं आणि मला माझे पैसे मिळाले आणि झालं. म्हणजे चला माझे गाणं मी एक छान गाणं केलं असं मला ते समाधान मिळालं. जेव्हा माझ्या हातात एन्सायक्लोपीडिया आला तर त्या कीबोर्ड मधला मी जो साऊंड वापरला होता तो मी पहिल्यांदाच वापरला होता, त्यामुळे मी तो पहिला एन्सायक्लोपीडिया मध्ये शोधायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की मला एक जो एक उगाचच असा हेवा वाटला होता माझा स्वतःचा तो किती खोटा आणि किती म्हणजे काय त्याला शब्दच नाहीत माझ्याकडे. की ते त्या जेव्हा वाद्याच्या मी जेव्हा खरी रेंज बघितली ते खरं वाद्य मंद्र सप्तकामधून मध्य सप्तकापर्यंतच वाजत, त्यामुळे त्या वाद्याच्या नशिबी चौथं सप्तक येतच नाही. तर हा आपला मूर्खपणा आहे किंवा अज्ञानात चूक होतं माझं असं पण म्हणू शकतो. पण तुम्हाला ते वाद्य कीबोर्डवर सगळीकडे वाजतंय म्हणजे त्या वाद्याची ती रेंज असेल असं नाही, आणि तो तुम्हाला ते वाद्य खरंच तुम्हाला भासवायचं असेल तर तुम्हाला त्या रेंजमध्येच येऊन ते हे करू शकतो. म्हणजे एखादं वाद्य जर मध्य सप्तकात आहे आणि सॅक्सोफोन समजा एक आहे तो मध्य सप्तकात आहे तर तुम्ही ते तुतारी म्हणून नाही वापरू शकत. तुतारीचा आभास व्हायला तो वाद्य वाजेल पण मग तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं हे करायचं. तार सप्तकातली जी सनई वाजते त्याच्यावर तुम्हाला सॅक्सोफोनची जर तुमच्याकडे सनई चांगली नसेल साऊंड तर तो कीबोर्ड मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर मध्ये तो बनवता येतो ना साऊंड. तर हे भान असायला पाहिजे. हे मी त्या एका छोट्याशा इन्सिडेंटवरनं पण तेव्हा मला एक मोठं काहीतरी शिकवून गेला आणि त्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या सिनियर्स बरोबर किंवा तुमच्या कलीग्स बरोबर एक संभाषण खूप मेंटेन करायला पाहिजे. आजच्या काळामध्ये संभाषण मिस होतंय का तर अर्थार्थी हो असं माझं उत्तर आहे की त्याला संभाषण मिस होत आहे. आणि सांगायला जी मातबर लोक तेव्हा होती ती आता त्या मनाने संख्येने कमी आहेत आणि त्यांच्याकडनं जे मिळालेलं संचित आहे, संचित हा खूप मोठा शब्द आहे म्हणजे ते त्या ह्याच्यावरच मला असं वाटतं आपल्याला पुढचे दिवस काढायला लागणार आहेत. की आज तसं कोणी सांगायला मिळत नाही तर मी खऱ्या अर्थाने या लोकांना मिस करतो. पण त्याच ह्याच्यामुळे जे नवीन कलाकार आहेत, जे नवीन आर्टिस्ट माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, त्यांच्याकडनंही बरंच आपल्याला एक शेअरिंग खूप मला महत्वाचं वाटतं. की असं नाही की नवीन पिढी आहे म्हणजे काय नाही, ते उत्तम टेक्नॉलॉजी जाणतात तर त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजी शिकता येते, त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात आणि अशा तऱ्हेने हा सगळा ओव्हरऑल प्रवास चालू आहे. तर आता आपण मगाशी एज जिंदगीचा उल्लेख केला होता तर मी असं सजेस्ट करीन की अरेंजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि वाद्य मिळण्याच्या दृष्टीने परत एकदा आपण जर एज जिंदगी ऐकलं तर त्याचा आनंद आपल्याला नक्कीच वेगळा घेता येईल. कमलेश, तू आता ह्या वाद्यांबद्दल आम्हाला जे माहिती देतोयस त्याच दृष्टीने माझा पुढचा प्रश्न असेल की तू जेव्हा एखाद्या लाईव्ह शोचं म्युझिक अरेंजमेंट करतोस, एखाद्या रेकॉर्डिंगचं म्युझिक अरेंजमेंट करतोस किंवा एखाद्या टीव्ही शो किंवा रियालिटी शोचं म्युझिक अरेंजमेंट करतोस, तर त्यातला तुला कुठला फॉर्म एकतर मनापासून करायला आवडतो आणि साधारण या तिन्हीच्या म्युझिक अरेंजमेंट मध्ये काय फरक असतो? काय त्याचे कॅनव्हासेस आणि प्लॅटफॉर्म्स वेगळे आहेत प्रत्येकाचे. म्हणजे परत टू बी सिम्प्लिफाईड असं जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन फॅक्टर आहे म्हणजे त्याच्यात गाणी आहेत. म्हणजे आपण गाण्यांशी डील करतो. स्टेज शो असेल, स्टेज शो कशा प्रकारचे असतात, मदन मोहन नाईट, आर डी बर्मन नाईट, श्रीनिवास खळे रजनी किंवा असं एक कॉन्सेप्टवर आणि ती आपण गाणी घेतो. तिथे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तिथे जर तुम्ही म्युझिक अरेंजर असाल तर तुम्हाला तो वाद्यमेळ बसवायचा आहे, गायकांच्याकडनं जी गाणी गाऊन घ्यायची आहेत त्याचं एक सुपरविजन म्हणा. तर बेसिकली तिकडे तो असा
कोणाला शिकवण्याचा तो भाग नाहीये. आपण लोकांना लोकांसाठी आपण एक उत्तम परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करतोय, तर आपल्याकडनं तो परफॉर्मन्स चांगलाच झाला पाहिजे. म्हणजे कसं होतं, लोकांना ती गाणी तोंडपाट असतात, म्युझिक पीसेस तोंडपाट असतात, शब्द म्हणजे जसं ते त्या ऑडियन्सला ते सगळं पाठ असतं. त्यामुळे आपण यू शुड बी व्हेरी अलर्ट. आणि आपले आपली जी टीम आहे त्या टीमचा परफॉर्मन्स उत्तम झाला पाहिजे. म्हणून तुमच्या वादकांकडे तो स्कोर असतोच, गायकांकडे गाणी असतात, पण तुमच्याकडे तुम्हाला जर कंडक्ट करायचं असेल तर तुम्हाला ए टू झेड त्या प्रत्येक गाण्याबद्दल सगळं तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्ही तो कंडक्ट करू शकता शो. हा झाला स्टेज शोचा भाग. मी याचा कॉमन फॅक्टर गाणीच आहे असं मी सांगितलं. आता तू विचारलंस की रेकॉर्डिंगचं संगीत सेशन. रेकॉर्डिंग मध्ये काय होतं, रेकॉर्डिंग मध्ये नवीन गाणी आम्ही रेकॉर्ड करतो शक्यतो. बरोबर. त्यामुळे जो प्रवास आपण मागच्या भागात बोललो होतो की तिथे नवीन गाण्यांचं संगीत सेशन तुम्हाला करायला लागतं. अगदीच तुम्हाला काही वेळेला समजा जर हे करायचं असेल की एखादं रेकॉर्ड झालेलंच गाणं रेकॉर्ड करायचं असेल तर तुम्हाला तोच स्टेज शोवरचा अनुभव आपल्याला कामाला येतो की गाण्याचा स्कोर तुम्हाला काढलेला असतो त्याचा रेप्लिका करायचा. किंवा हल्ली कव्हर व्हर्जन निघालंय किंवा अनप्लग्ड गाणी होतात तेव्हा तुम्हाला वेगळा विचार करायला लागतो की मिनिमलिस्टिक अरेंजमेंट करायला लागतं. जरी पिक्चरच्या म्हणजे ओरिजिनल गाण्यामध्ये खूप वाद्य वापरली असेल तर तुम्हाला तो पियानो आणि गिटार व्हर्जन करायचं आहे. तर त्या ह्यानी तुमचा ते तो विचार बदलतो आणि त्याप्रमाणे तुम्ही एक्झिक्यूट करता. त्यामुळे रेकॉर्डिंगला मी बहुतांशी नवीन गाणी रेकॉर्डिंग मध्ये करत असल्यामुळे तो कम्प्लिटली टोटल वेगळा विचार असतो. त्या गाण्याला पूरक असं अरेंजमेंट करायला लागतं आणि वादकांच्या आणि टेक्निशियन्सच्या सहाय्याने साऊंड इंजिनियरच्या सहाय्याने ते नवीन गाणं होतं. आणि आता अजून एक नवीन हे आहे जो टेलिवाईज शोचा मुद्दा आहे. तर त्याच्यामधलं संगीत संयोजन करताना मला एक असा अनुभव आला की त्याच्यामध्ये पण आपण म्युझिक डील करतो पण अजून एक एलिमेंट जो ऍड होतो तो म्हणजे चॅनलचा व्ह्यू पॉइंट. तागदिनादिन म्हणा किंवा नक्षत्रांचे देणे म्हणा किंवा सारे गमप आणि झिंग झिंग झिंगाट असं माझे ठळक कार्यक्रम आहेत टेलिव्हिजन मधले. आणि मी खूप फॉर्च्युनेट समजतो त्याला की 96 सालापासून आजच्या आमच्या सारे गमला 25 वर्ष झाले म्हणून आम्ही आता 24 मेला पण तो कार्यक्रम आम्ही लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी घरी बसून केला. तर तिथे एक अफाट टीम वर्कच म्हणजे तुम्हाला अनुभव मिळतो की काय टीम राबत असते. आणि त्याच्यामध्ये टेलिव्हिजन झाला तर प्रोडक्शन टीम असते, चॅनलची प्रोग्रामिंग टीम असते, स्पॉट बॉईज असतात, कॅमेरा, लाईट, साऊंड आणि आर्टिस्ट आणि आम्ही सगळे म्युझिशियन्स कला ह्यांचा सगळ्यांचा जो मेळ ते चॅनल जे काय घडवत असतं सगळं प्रकरण तर ते इट्स अन एक्सपिरियन्स. पण त्याच्यामध्ये सुरुवातीला असं काय झालं की तो सगळा सेल्सचा पण विचार करायला लागतो की हे गाणं चॅनलवर अप्रूव्ह होईल की नाही, की त्याचं क्लासेस आणि मासेस असं एक डिस्टिंग्विश केले जातात की हे गाणं चालणार. म्हणजे ह्या कॉन्फ्लिक्ट मधन सुद्धा मला काही एपिसोड सारेगमचे किंवा हे मला जावं लागलं पण ते शिकायला लागलं. म्हणजे त्याला तुम्ही डायरेक्ट असं निग्लेक्ट करू शकत नाही कारण त्यांची जी मतं आहेत किंवा त्यांचे जे व्ह्यू पॉइंट्स आहेत हे कम्प्लिटली वेगळे आहेत. आणि हे मला म्युझिक अरेंजमेंट करताना सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलं आणि ते शिकायला लागलं. आणि त्याच्यानंतर सारेगमसारखे हे कार्यक्रम चांगले झाले, आमचा व्ह्यू पॉइंट बदलला, आमचंही ग्रुमिंग झालं आणि कलाकारांचंही ग्रुमिंग झालं. कारण ते एक्झिक्युट करून इट्स व्हेरी डिफिकल्ट जॉब. त्यामुळे तिथे म्हणजे जे अरेंजमेंटला मुद्दे लागतात ते सेमच आहेत सगळीकडे पण त्यांचं एक्झिक्युशन, त्यांचे प्लॅटफॉर्म, त्यांचे कॅनव्हासेस हे प्रत्येक स्तरावर वेगवेगळे आहेत आणि त्याची मजा वेगळी प्रत्येक प्लॅटफॉर्मची. कमलेश, आता आपण या दोन्ही एपिसोड मध्ये म्युझिक अरेंजमेंट याविषयी बोलतोय पण असं लक्षात येतं की आपल्या इकडे म्युझिक अरेंजमेंटचं कुठेही असं फॉर्मल ट्रेनिंग किंवा एखाद्या नवीन तरुणाला किंवा तरुणीला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर कुठेही एक मूलभूत शिक्षण मिळण्याची फॉर्मल अरेंजमेंट अटायरमध्ये कुठेही सोय नाहीये गोष्टीची. त
त्या दृष्टीने आता तुझा या क्षेत्रात शिक्षकांपेक्षाही जास्त अनुभव आहे, तर त्या दृष्टीने तू कधी काही विचार केलास का की एक छोटासा अभ्यासक्रम आपण डिझाईन करावा? आता मला ह्या प्रश्नावर रिॲक्ट कसं करावं मी आता विचार करतोय, कारण तू आता हा प्रश्न विचारलास ना, तर मी कधीच आतापर्यंत म्हणजे माझ्या डोक्यात बराच वेळ होतं की हे ना हे शिकवून येणार हे नाहीये, म्हणजे हाऊ टू डू म्युझिक अरेंजमेंट हे असं ह्याला काही त्याला खरंच क्लास असायला पाहिजे का, ह्याच्यामध्ये मला कन्फ्युजन कारण हे ऑन फ्लोर करण्याचं काम आहे. हे जास्त करून प्रॅक्टिकल तुम्हाला ते गाणं केल्याशिवाय आणि तुम्हाला सगळं माहिती असल्याशिवाय तुम्ही ह्याच्यात उडीच मारू शकत नाही. तर तुम्हाला म्युझिकचं नोटेशन आलं पाहिजे, तुम्हाला वाद्यांची माहिती पाहिजे, हे सगळं इनहेरिटेंट जेव्हा तुम्हाला येत असेल तेव्हा तुम्ही अटेम्प्ट करू शकता खऱ्या अर्थाने असं मला वाटतं. म्हणजे कदाचित माझ्या बाबतीत असं झालं असेल की मी आधी हिंदी ऑर्केस्ट्रामध्ये वाजवायचो, तर त्यावेळी मी साधारण एक 400-500 गाणी किंवा 1000 गाणी माझी लिहून झाली होती स्कोर काढून, म्हणजे लग जागलीचा स्कोर काढलाय माझ्या परीने म्हणजे नोटिस. आणि करेक्ट करायला आमचे गुरुजी होतेच की त्या सिनियर माणसं तेव्हा सांगायचे की असं लिहायला पाहिजे तसं लिहायला पाहिजे, म्हणजे एक 4-5 वर्ष तो लिहिण्याचा सराव झाल्यानंतर कुठेतरी असं मला एक संधी मिळाली की जिथे मी म्युझिक अरेंजमेंट करेन. म्हणजे मला ते लिखापडीची सवय झालेली असल्यामुळे नवीन गाणं लिहिणं मला तशा अर्थाने सोपं नाही गेलं पण तशा अर्थाने सोपं गेलं असं पण आहे. नवीन गाणं लिहिताना वेगळा अप्रोच लागतो आणि तुम्हाला त्या सगळ्या प्रोसिजर ची थोडीशी माहिती असल्यामुळे ना मला सोपं पडत गेलं पुढे. पण माहीत असलेलं गाणं लिहिणं आणि नवीन गाणं जन्माला येणं ते येत आहे ते लिहिणं ह्याच्यात खूप फरक आहे. कारण आपण माहीत असल्या तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी एक ऑडिओ तुम्हाला अवेलेबल असतो की रहे न रहे हम महका करेंगे हे तुम्हाला लिहायचंय, हे तुम्हाला तो त्याचा ऑडिओ अवेलेबल आहे, हे तुम्हाला नुसतं कॉपी करायचंय. इथे कसं आहे, इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही कंपोज करताय स्वतः त्याचा ऑडिओ नाहीये, तुमच्या मनात तो ऑडिओ आहे आणि तो तुम्ही एका व्हिडिओच्या इमॅजिनरी व्हिडिओच्या रूपाने तो तुम्हाला ऑडिओ करायचा असल्यामुळे तो चॅलेंज खूप आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही भाग्यवान असाल की गाणं जर तुमचं चालणार असेल लोकांपर्यंत पोहोचणार असेल तर तुमचं कोणतरी गाणं पुढे मागे लिहिणार आहे. तर हे आपण त्या स्टेजला पण सांगूच शकत नाही की कोणी पुढे मागे लिहिणार आहे, पण अशी जर परिस्थिती लिहायला हवी असेल तर तुम्हाला आधी ते भक्कम लिहायला लागतं. तर तुम्हाला तुमचं गाणं खूप छान तऱ्हेने एक्झिक्यूट करायला लागतं. आणि त्यासाठीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, मी 29 जून पासून एक पहिल्यांदाच म्हणजे हा एक प्रयत्न करणार आहे की व्हॉट डू मीन बाय म्युझिक अरेंजमेंट आणि म्युझिक अप्रिसिएशन, म्हणजे संगीत संयोजन आणि संगीत रसास्वाद हा सगळ्यात मला महत्वाचा वाटतो. कारण मला असं वाटतं की तुम्ही म्युझिशियन असायला पाहिजे पहिल्यांदा, आणि म्युझिशियन तुम्ही असाल ना तर मग संगीतकार संगीत संयोजन वादक अशा त्या फॅकल्टीज मला वाटतात त्याच्यामध्ये. पण फर्स्ट ऑफ ऑल तुमचा धर्म हा म्युझिशियनचा असायला पाहिजे, परफॉर्मिंग आर्टिस्ट असतो म्युझिशियन एक, त्याच्यामधल्या मला स्ट्रीम लाईन्स वाटतात. आणि मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत, हल्ली जॉनर म्हणतात त्याला, त्या जॉनरला तुम्हाला जे तुम्ही सूट होतात ते तुम्ही अडॅप्ट करता, विच इज व्हेरी करेक्ट. म्हणजे पण संगीतकाराला आणि संगीत संयोजकाला, हा संगीतकार आणि हा संगीत संयोजक फक्त लावणी अरेंज करतो किंवा हा रॉक करतो अशी नाहीये. म्हणूनच मी म्युझिशियन म्हटलं की इफ यू आर अ सिंगर तुम्हाला सगळे प्रकार, आणि ह्याचं जिवंत उदाहरण लता मंगेशकर आणि आशा भोसले आहेत, रफी साहेब आहेत, किशोर कुमार आहेत, तर यांनी सगळी गाणी मन्नाडे, यांनी रॉक अँड रोल पण गायलंय, गझला पण गायलाय, क्लासिकल पण गायलंय, सॅड सॉन्ग गायले आहेत, म्हणजे या दोघी बहिणींनी लावण्या गायल्यात, नाट्यगीतं गायलेत, सगळे गायलेत, त्यांना कुठे होता जॉनर, कॅबरे गायलेत. तर मला असं वाटतं की तो जॉनर कदाचित कंपनीजना पडलेला प्रश्न असावा की यांनी एवढं गायलेलं त्याला कॅटेगराईज कसं करावं, म्हणून डिवोशनल आणि असं म्हणून ते कॅटेगरीज म्हणजे एक्सेल शीट भरायला कदाचित त्या जॉनरचा शब्द त्यांनी काढला असावा,
व्यक्तीचा म्हणजे असं माझं म्हणणं आहे आणि अर्थात त्याचं म्हणजे जोक्स अपार्ट पण त्याच्यामध्ये तुम्ही एक काय बघायचंय की सगळे प्रकार तुम्हाला करता आले पाहिजेत. मला भावगीत पण कम्पॅरिज करता आलं पाहिजे, लावणी अरेंज करता आली पाहिजे, भारूड अरेंज करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या म्हणजे नुसत्या वाद्यांची माहिती नसून मला सगळ्या संगीत प्रकारांची गीत प्रकारांची सुद्धा माहिती असायला पाहिजे, कवितेची उत्तम जाण असायला पाहिजे आणि ते तुम्हाला फील करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ऍक्टर असायला पाहिजे. तुमच्यात तो ड्रामा नसेल तर ते गाणं ड्रॅमॅटिक म्हणजे काय, तर नुसतं हॉन्टिंग किंवा असं काहीतरी भव्य केलं की ड्रॅमॅटिक नाही, तर त्याच्यामध्ये सुप्त एक अभिनय तुम्हाला असायला पाहिजे. म्हणजे मला दत्ता डावजेकरांचा उल्लेख असं करायला, तुम्ही या डोळ्यांची दोन पाखरे हे जे गाणं आपण ऐकलं की त्याच्यामध्ये अतिशय मिनिमलिस्टिक वाद्यांमध्ये एक हॉन्टिंग प्रकार त्यांनी जो काय डिझाईन केला आणि ते गाणं त्या अरेंजमेंटनी जे येतं आणि ज्या प्रकारे ते जातं इतकं कमाल आहे अंगावर येत ते. आणि त्याचा म्हणजे असा किस्सा मला कळला की ते गाणं आधी शूट झालं आणि त्याच्यानंतर ते गाणं रेकॉर्ड झालं. त्या गाण्यावर कॅमेरा एक तर ते गाणं लिपसिंग नाही, बॅकग्राऊंडला गाणं आहे, त्यामुळे जे ऍट्रँडम जे शॉर्ट्स घेतले होते ते शॉर्ट्स घेतले होते ऍट्रँडम होते. आणि म्हणजे तुम्ही त्या एडिटरची पण किती कमाल आहे बघा, म्हणजे त्या गाण्यासाठी नुसतं संगीतकार आणि संगीत संयोजक गायक वादक पण नाही, पण फिल्म म्युझिकला जेव्हा फिल्म म्युझिक येतं तेव्हा त्यांचे एडिटर्स डिरेक्टर ती टीम ती पण किती महत्वाची असते एक फायनल प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही हे करताना. त्यामुळे हे खूप शिकणं सतत चालू असतं त्याच्या या विषयावर, म्हणजे तो नुसता फक्त वाद्यमेळ ह्याच्यावर तो विषय संपत नाही संगीत संयोजनाचा, तर ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. आणि मग त्याच्या पुढे जाऊन बॅकग्राऊंड स्कोर, जसं आपण डॉनची थीम म्हटली तर तो एक पीस कदाचित त्या गाण्यात आलेला असू शकतो, पण तो अख्ख्या सिनेमामध्ये ते गाण्याच्या स्वरूपात सरकत जात ना ते. हो अगदीच, म्हणजे आता आलेला फॅशन हा सिनेमा होता, खूप वेगळ्या विषयाचा सिनेमा होता, पण फॅशनची थीम किती अप्रतिम होती. अनेक वाद्यमे काही काही सिनेमेत ना त्यांच्या बॅकग्राऊंड साठी तुम्ही ऐकायला पाहिजे की एक वेगळा आनंद मिळतो आपल्याला. मला फॅशनच्या थीमचं फार कौतुक वाटतं की फार अप्रतिम डिझाईन केलेली थीम आहे आणि ती अनेक वाद्यांवर अनेक वेगवेगळ्या प्रसंगावरती येते आणि इट इज सो ब्युटिफुल युज. सो इट इज म्हणजे हा प्रवास खूप काय म्हणतात त्याला जबरदस्त आहे. आणि त्याच्यासाठीच एक म्युझिक अप्रिसिएशन म्हणून तुम्हाला काय करता आलं पाहिजे ह्याच्यासाठीच तो कोर्स आहे. कारण हे अरेंजमेंट म्हणजे काय हे तुम्हाला फील करण्याची गोष्ट आहे ती. नुसतं नोटेशन चार ओळी लिहिल्या की अरेंजमेंट येतं असं नाहीये, तुम्ही जोपर्यंत ती स्वतः फील करत नाही त्याच्यासाठी तुम्हाला नुसतं नोटेशन आलं पाहिजे अशातलाही भाग नाहीये. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं म्हणून पहिल्यांदा म्युझिक अप्रिसिएशन संगीताचा रसास्वाद तुम्हाला घेता आला तर तुम्हाला अरेंजमेंटचं एक गमक कळेल असं त्याचं आहे. तर त्यामुळे आम्ही 29 पासून शुभारंभ करतोय. माझा पहिलाच म्हणजे शिकवण्याचा म्हणण्यापेक्षा शेअरिंगचा तो प्रयत्न आहे. तर या निमित्ताने आजच्या इंटरव्ह्यूमध्ये मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करेन की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर अशा या एका युनिक उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. कमलेश, तुझ्याशी आज गप्पा मारताना खूप विविध विषयांविषयी माहिती कळली जी खरं तर माहितच नव्हती आम्हाला. इतकी वर्ष आम्ही गाण्याचे चाहते होत, पण एका गाण्याच्या मागे इतका विचार असू शकतो, इतकी लोक जोडलेली असू शकतात, याचा खरंच अर्थार्थ मी कधीच विचार केला नव्हता. जी एक विजन तुझ्याशी आज गप्पा मारून आम्हाला मिळाली आहे आणि अर्थात तू आमच्याशी तुझ्या इतक्या कारकिर्दीतले अनुभव शेअर केलेस त्याबद्दल तुझे खरंच मनापासून आभार मानू ते कमीच आहेत. आणि या निमित्ताने मी प्रेक्षकांना जरूर विनंती आणि आवाहन दोन्ही करेन की कमलेशनी जे 1 जून पासून सुरू होणारं शिबिर आपल्याला सांगितलं आहे त्यात मी तरी नक्कीच लगेच पहिला विद्यार्थी म्हणून त्याच्या समोर बसणार आहे. तर तुम्ही सुद्धा या अनुभवाचा नक्की फायदा घ्या आणि त्याचं फ्लायर आम्ही आमच्या एपिसोडच्या एंडला टाकतच आहोत, त्यामुळे तिथे तुम्ही जरूर विजिट करा आणि त्याच्यामध्ये आपलं नाव जरूर नोंदवा ही आपल्या सगळ्यांना विनंती. आणि कमलेश,
तुझ्याच एका सुंदर म्युझिक अरेंजमेंट केलेल्या गाण्याने आपण ह्या एपिसोडचा शेवट करावा असं मला वाटतं. त्यामुळे आपण नचिकेत लेलेला विनंती करूया की त्यांनी चिन्मया सकल हृदय आहे कमलेशनी अरेंज गाण्याने आपण ह्या भागाचा शेवट करूया. आणि दीप्ती कविता आणि दीपाली तुमचे मनापासून आभार, कारण काही गोष्टी व्यक्त होता आल्या मला इथे आणि तुमच्या या क्वारंटाईन कट्ट्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर सुंदर तुम्ही एपिसोड करत राहा आणि सर्व रसिक श्रोत्यांना सुद्धा नमस्कार, खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना, मी नचिकेत लिहिले. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कमलेश दादासाठी त्याने सुंदर असं अरेंज केलेलं गाणं खास तुम्हा प्रेक्षकांसाठी आणि अर्थात कमलेश दादासाठी. चिन्मया सकल हृदया.
सदया दिया गोविंदा, सदया दिया गोविंदा, वर वरदा कली मल विलया।